पुणे शहरात रात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरलाय. पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात देखील संततधार पाऊस पडतोय. दोन दिवस पुणे जिल्ह्यासह काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ होते. खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. खडकवासला धरणातून मुळा मुठा नदीत पाणी सोडल्याने नदीला पूर आलाय. या पुरामुळे मांजरी बुद्रुक आणि मांजरी खुर्द गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय. यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटलाय. दरम्यान पोलिसांनी पुलावरील वाहतूक बंद केली. येथील मुळा मुठा नदीवर काही वर्षांपूर्वी सबमर्शिबल पूल बांधलाय. क्षमता नसतानाही सध्या या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. हा पूल नगर आणि सोलापूर महामार्गांना जोडणार आहे. त्यामुळे अवजड वाहनांसह इतर सर्व प्रकारची खाजगी आणि सार्वजनिक वाहतूक येथून होते. तुटलेले कठडे यामुळे वाहतुकीसाठी अगोदरच धोकादायक झालेला हा पूल पुरामुळे आणखीनच धोकादायक बनलाय. रात्री आणि आज सकाळी आणि दुपारी टप्प्याटप्प्याने खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर दुपारी 3:30 सुमारास मांजरी बुद्रुक येथील पूल पाण्याखाली गेला. सकाळी 10 नदीपात्रात पाण्याची पातळी वाढत होती. त्यानंतर दुपारी 4:15 सुमारास पुलावरून पाणी वाहायला सुरुवात झाली. पूर पाहण्यासाठी नदीच्या दोन्ही काठांवर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. पुराचा धोका पाहता प्रवाशांनी येथून प्रवास न करता वाघोली आणि थेऊर या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन पोलिसांनी केलं.